केंद्रातील सरकार विचलित झाले आहे। वन नेशन वन इलेक्शनसाठी 12 राज्य हे 12 राज्यातील मुख्यमंत्री हे अपोजिशनचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांचा कन्सर्न घेणं आणि जो मॅजिक आकडा आहे तो गाठणं सरकारला आता शक्य आहे का हा प्रश्न येतो। माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीच्या संदर्भात किंवा समितीला काम करण्यासाठी किमान 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागेल आणि तोपर्यंत डिसेंबरच्या पुढे आपण जाऊ आणि या राज्यातील 12 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानामध्ये बदल करायचा झाला तर तुम्हाला तो 1/3 जो आकडा लागतो तो आकडा आत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे का इथून प्रश्न उपस्थित होईल आणि म्हणून ही केवळ अदानीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी टाकलेला जो बाम होता तो किंवा तो विषय होता त्या विषयाला डायवर्ट करायसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। त्या विषयाचं महत्त्व कमी करायसाठी चाललेले हे प्रयत्न आहेत आणि ज्या पद्धतीनं इंडियाची बैठक होऊन लोकांपर्यंत जो मॅसेज जातो आहे जे विरोधकांची ताकद एकजुटते आहे त्याला घाबरून अशा प्रकारची विचलितपणा आणि त्यामध्ये मग तुमचं सिलेंडरचा दर कमी झाला 200 रुपये हा त्याचाच एक भाग आहे कारण 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी ते दर कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसचे त्यावेळेस का केलं नाही। आता डिझेल 60 रुपयावर आणतील ती शक्यता आहे। मग हे सगळे जे प्रयोग आहेत ते डिस्टर्ब झाल्याचे प्रयोग आहेत। पराजय पुढे दिसल्यानंतर ही परिस्थिती नाकारता येत नाही। नाही समर्थनाचा विषय नाही, सरकारचा तो अधिकार आहे कोणाला अध्यक्ष करायचा, पण सरकारने अध्यक्ष करून उपयोग नाही ती एक बाजू झाली। जर वन नेशन वन इलेक्शनसाठी अपोजिशनला विश्वासात घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण या देशातील 12 राज्यामध्ये क्लिअर हे अपोजिशनचे मुख्यमंत्री आहेत आणि 6 मुख्यमंत्री हे स्टँड आहेत। ते सध्या त्यांची भूमिका ना तिकडची ना इकडची अशी आहे। अशा स्थितीमध्ये जे निर्णय होतात त्या निर्णयासाठी लागणारं बहुमत जे लागतं पार्लमेंटमध्ये ते आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे मला वाटतं हे जे सगळं चाललेलं आहे किंवा आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही, आक्षेप घेण्याचंही कारण नाही, पण हे केवळ धुडपेक आहे, यामध्ये काहीही होईल असं मला दिसत नाही। मोदींच्या सरकारनं आमच्या प्रधानमंत्री मोदींच्या सरकारनं काल एक नवा फुगा हवेत सोडलेला आहे। वन नेशन वन इलेक्शन त्याच्या आधी एक निशान एक संविधान वगैरे विधान काय झालं का जम्मू काश्मीरला? तिथे आधी इलेक्शन घ्या वन नेशनमध्ये, वहाँ इलेक्शन लिहिली आहे जम्मू काश्मीरमध्ये मणिपूरमध्ये। वन नेशन वन इलेक्शनच्या आधी या देशामध्ये फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे। भ्रष्ट इलेक्शन कमिशन या देशामध्ये जे काम करत आहे हां भ्रष्ट इलेक्शन कमिशन हे दूर केलं पाहिजे। भ्रष्ट इलेक्शन कमिशन दबावाखाली काम करणारं इलेक्शन कमिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये फेअर इलेक्शन होणार नाही। त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे राजकीय फंड आहेत। आपण घाबरलेला आहात इंडिया आघाडीच्या या ताकदीला आणि त्यातून तुम्हाला हे सगळं हा माथेफुरपणा आयडिया आहे।